त्याचा फायदा होतो का? त्याच्या काक वडन काकी विचारले. कसे आहेत तुम्ही सर्व? मी रोहन निकम परत तुमच्या भेटीला आलो आहे. तर खूप दिवसांनी आज ब्लॉग बनवतोय मी. तर असं अवे होतो, जरा कामात बिझी होतो खूप गोष्टींमध्ये. आणि आज संडे आहे, पावसाळी दिवस पण चालू झाले आहेत. आणि आज चाललो आहे मी सफायला, थोडं ट्रेकिंग बिकिंग नाही पण एक थोडं समाजकार्य असं करण्यासाठी. तर मी तुम्हाला नक्कीच त्या गोष्टीची पूर्ण माहिती देईन. आत्ता मी आलो आहे इथे सरांच्या घराकडे, कोल्टे सर आमच्या NSS चे, तर त्यांच्या इथे आलो आहे. चला त्यांना घेऊया आणि इथून पुढे सुरू करू आपली जर्नी. तर चल चालता सरांकडनं आम्ही थोडी माहिती करून घेईन ती तुम्हाला, की सफाळ्यामध्ये आम्ही का चाललो आहे आणि काय करणार आहे आम्ही तिकडे. मित्रांनो, मी आता पोचलो आहे इथे सफाळ्याला. मध्यंतरी आम्हाला काही शूट करताना आलं कारण ट्रॅफिक होती, पाऊस पडत होता. तर मी चालता गाडीमध्ये काही शूट नाही केलं. तर आम्ही पोचलो सफाळ्याला आणि आत्ता आम्ही आहोत करवेलपाडा इथे. आणि हे वनश्री म्हणून एक जागा आहे, फार्म हाऊस, तिकडे आम्ही आलो. हे आमचं आधी जुनं हे होतं, बेस कॅम्प होतं. म्हणजे आम्ही 7 days रेसिडेन्शियल कॅम्पला यायचो तर आम्ही इथे थांबायचो. तर ही ती जागा आहे, तुम्हाला बघायला मिळेलच. इथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं रोपटं, म्हणजे तिकडे त्या साईडला तिकडे केळीची बाग आहे, आंबे, असं इकडे भरपूर गोष्टी. आणि इथे म्हणजे राहायला माणसंही येतात, खूप चांगली अशी जागा आहे ही. तुम्ही बघू शकता इकडे तुम्हाला वनश्रीमध्ये आंबेही बघायला भेटतील. इथे आपूस आंबा नाही मिळत पण इकडे राजापुरी आंबा आहे. तर हा अतिशय गोड आंबा आहे, तुम्ही बघू शकता खूप चांगल्या पद्धतीने हे काका आहेत. हे ह्यांचा जे वनश्री फार्म आहे. मित्रांनो, मी आता पोचलो इथे पाटील पाड्याच्या इकडे. इकडे अंगणवाडी आहे, इकडे दरवर्षीप्रमाणे यावर्षी स्टेशनरी डिस्ट्रीब्युशन होतं गावातल्या पोरांसाठी. ते उदय काका, उदय म्हणजे एक्स व्हॉलेंटियर आहेत, ते करतात ते दर टाइम. चला आपण जाऊया पुढे आणि
हाय उदय सर, कैसे हो? आई एम गुड। तो आप ये स्टेशनरी डिस्ट्रीब्यूशन करते, तो आप कितने साल से कर रहे हो और मतलब आइडिया किधर से आए? एक्चुअली ये मैं एक्स वॉलंटियर था केसी कॉलेज 2007 बैच, तो आई हैव स्टार्टेड दिस फ्रॉम 2009। और अब तक ये चल ही रहा है, लॉकडाउन में 2 साल बंद हुआ, बाकी ये कंटिन्यूशन चालू था। अभी हम लोग फ्रेंड्स वगैरह क्या थे, हम लोग बर्थडे पार्टी सेलिब्रेट करते उसमें पैसे डालते थे, तो थोड़ा आइडिया आया कि हम लोग यहाँ पे बच्चे लोग को अंडर प्रिविलेज स्टूडेंट्स है, स्कूल है, तो यहाँ पे कुछ देना चालू कर। तो वी स्टार्टेड विद जस्ट 150 बुक्स और आज हम लोग उसको क्या बोलते हैं 300 डजन बुक से चालू कर मीन्स वहाँ तक पहुँच गए। तो ये जो आप काम करते हो उसका हैप्पीनेस आप कैसे मतलब जाया कर सकते हो? आप ही हैप्पीनेस आप ही देख सकते हो, ये बच्चे लोग भी खुश हैं जो वगैरह, और आप देख सकते हो क्या उनको चीज़ मिल रही है और कैसे वो लोग आगे बढ़ रहे हैं। वी हैव स्टार्टेड विद जस्ट यू नो 20-25 स्टूडेंट्स, नाउ इट रीच अराउंड यू नो 350-400। वैसे मैं भी मतलब आप जब भी आते थे, मैं भी 2016-15 का पास आउट हूँ, तो मैंने भी आपके साथ काम किया, तो मुझे भी बहुत अच्छा लगता था इन लोग के साथ काम करने के लिए ऐसा। सो थैंक यू उदय सर, थैंक यू सो मच। या हैव अ ग्रेट डे। थैंक यू सो मच। बघतात गर्मी खूप जास्त आहे, चला आपण असं चालता आपण एका घराकडे जाऊ दे। ताई आहेत तर ते आपल्याला सांगतील की हे जे स्टेशनरी डिस्ट्रीब्युशन होतं केसी कॉलेजकडनं, तर त्यासाठी त्यांनी म्हणजे त्यांनी पॉझिटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूने कसा विचार करून ते पुढे कसे गेले आणि त्यांनी बोलतात ना महत्त्व त्यांच्या आयुष्यामध्ये काय आहे, पण ते आपण बघून घेऊया। तर कोल्टे सर, तुम्ही आम्हाला ह्यांची ओळख करून द्याल का? रोहन, तू सुद्धा एनएसएसचा स्वयंसेवक आहेस, पण तू 2014 पासून आमच्याकडे आलायस। ह्या कुटुंबाचा आणि माझा परिचय 2005 पासूनचा आहे। या आहेत वेणू वडान आणि त्यांचे मिस्टर नरेंद्र वडान, हे दोघेही शेतकरी आहेत आणि या भागामध्ये त्यांची छोटीशी शेती आहे आणि वेगवेगळ्या भाज्या लावतात। त्यांना 3 मुली आहेत आणि प्रत्येक मुलीला त्यांनी शालेय शिक्षण दिलंच, पण त्या घरामधली एक प्रगती आपल्याला बघायला मिळते। त्यांची पहिली मुलगी 10वी झाली, दुसरी मुलगी 12वी झाली, तरी तुमच्यासमोर आहे तिसरी मुलगी, तिने गेल्या वर्षी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि आता ती शेतकी महाविद्यालयामध्ये डिप्लोमा करते। तर आज या ठिकाणी आपण स्टेशनरी म्हणजे वह्या पुस्तकाच्या वाटपासाठी एकत्र आलेलो आहोत, पण हा सगळा कार्यक्रम साधारणपणे 15 वर्ष पूर्वीपासून आपण चालू केलंय। तर मला वाटतं आपण प्रश्न उत्तराद्वारे आपण तिलाच विचारू की तिला किंवा तिच्यासारख्या गावातल्या इतर मुलांना अशा प्रकारे जे स्टेशनरीचं वाटप केलं जातं त्याचा फायदा होतो का, आणि झाला तर तो कसा होतो हे जरा सांगशील? गेल्या काही वर्षापासून केसी कॉलेजचे विद्यार्थी आमच्या गावामध्ये येऊन वह्या पुस्तकांचे वाटप करतात। ह्या कार्यक्रमातून आम्हाला मोठं प्रोत्साहन मिळते। मी लहानपासून याचा लाभ घेते। माझे शिक्षण 1 ते 4 पर्यंत मी ZP शाला करवाले येथे घेतलं। 5वी ते 10वी पर्यंत राजगुरु अम्मा पंडित विद्यालय सफाले येथे घेतलं आणि पुढील शिक्षण निखिल राजन 11वी ते 12वी निखिल राजन घरात महाविद्यालय येथे घेतलं आणि माझे ग्रॅज्युएशन मी सोनपंत दांडेकर महाविद्यालय येथून केलं। आता मी ॲग्रिकल्चर डिप्लोमा करते डहाणू येथे,
महात्मा गांधी आदिवासी कृषी तंत्र विद्यालय येथे कृषी ॲग्रिकल्चर डिप्लोमा करतो. ह्यातून आमच्या घरी शेती केली जाते आणि मला त्यातून काहीतरी शिकायला भेटेल त्या उद्देशाने मी हा डिप्लोमा करायचा आहे. आमची कोणत्या शेती आहे त्याच्यामध्ये त्याचा उपयोग करू शकता यासाठी मी शेतीचा हे निवड केली आहे. आरती, हे तर तू सगळं तुझ्याबद्दल सांगितलं, पण गावातल्या इतर मुलांना कसा काय फायदा होतो ते पण जरा सांगशील का? या गावामध्ये वर्षभर केस कॉलेजचे विद्यार्थी निरनिराळे कार्यक्रम राबवत असतात. या कार्यक्रमातून गावातील अनेक मुलींना प्रोत्साहन मिळते. त्यातून सर्व मुली 12वी 10वी ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतात आणि अधिक आता कमी वयात कोणत्याही मुलीचं लग्न होत नाही. मला अभिमान आहे, आमच्या घरात 3 मुली आहेत आणि आम्ही शेती करतो ह्याचा. बरं, मग तुझी आई शेतामध्ये नेमकं काय काय पिकवते ग? बरं तुम्हीच सांगा. माझी आमच्या शेतात काय चवली पिकते, वाल पिकतो, मुले त्याच्यात तयार होतात आणि मोगरा पण तयार होतो, आंबे पण झाल्यात, म्हणजे अशी अनेक गोष्ट सगळीच शेतात होते. सगळी भाजी आहे, भाजी घेतलेली. बरं, आमच्या कॉलेजमधली मुलं दरवर्षी गावातल्या घरांमध्ये फळझाडांची रोपांचं वाटप करतात, तर तुम्हाला सुद्धा काही त्यातली रोपं मिळालेली आहेत? आम्हाला भेटली. जगतात व्यवस्थित? जगतात पण, ती जगल्यात पण ना, त्याच फळ पण भेटतात आम्हाला. बर, म्हणजे थोडस त्यातून पण तुम्हाला पैसे मिळतो ना? त्याच्यातून पण पैसे मिळतो. आता 2-3 झाड ती मस्त झाल्यात, आता त्याचे आंबे बिंबे तयार झाल्यात. आता छान छान. नाही, तुम्ही जसं तुमच्या मुलांना वाढवलं तसं त्या झाडांना पण वाढवलं. खूप छान. आणि मला वाटतं खूप म्हणजे त्रास घेतला, पण झाड वाढवले आम्ही, पाणी घालून त्याला. मला वाटतं बहिणीने आता जे आपल्याला सांगितलं त्याचं प्रोत्साहन आताचे सध्याचे जे स्वयंसेवक आहेत आर्यन साध आणि आस्था, या दोघांनाही त्याचा फायदा होईल, कारण तुमच्या पाठीमागे या मुलांनीच हे सगळं काम पुढे चालू ठेवायचंय. आणि अशा अनेक आरती गावामध्ये तयार करायच्या आहेत आणि सगळ्या घरामध्ये आपल्या प्रत्येक कामाला साथ देणारी अशा वेणूताई प्रत्येक घरात असल्या पाहिजेत. काही वर्षांपूर्वी आम्ही लावलेली हापूस आंब्यांची ही फळं एन्जॉय करतोय त्या वडान काकींच्या घरी. And I, on behalf of the NSS unit of KC College, would like to thank Mr. Uday Thomasri and his team for organizing this stationery distribution. Personally, this is my first time, but I've heard a lot about it from our seniors and from sir that you have been doing this for almost 2 decades now. So truly it is amazing to see that you have been fantastic. काही असेल आमचा तर नोव्हेंबरमध्ये कॅम्प असेल तर तेव्हा परत येईन मी. तेव्हा मी तुम्हाला अजून सविस्तर माहिती देईल की आम्ही NSS मध्ये काय करायचो आणि KC कॉलेजने कोणते कोणते काम करतो. तर भेटूया परत पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन गोष्टींबरोबर. तोपर्यंत सी यू, गुड बाय.